धर्माला आपण सुरुवात करूया. सर्व उपस्थितांचे आणि मान्यवरांचे स्वागत. आधीच्या कार्यक्रमात फार वेळ न दौडता मी कार्यक्रमाची एक रूपरेषा थोडक्यात सांगतो. स्वागत आणि वक्त्यांचं परिचय झाल्यानंतर तीन संस्थांनी म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला आहे. उत्कर्ष मंडळ विले पार्ले, श्री चॅरिटेबल ट्रस्ट विले पार्ले आणि गिरगावातील केशवजी नाक्यात जायतील मुंबईतील पहिला गणेशोत्सव म्हणून आवाजलेल्या श्री सार्वजनिक गणेशोत्सव संस्थेतर्फे हा कार्यक्रम आपण करतोय. आम्ही काही टिळक प्रेमी चार पाच व्यक्तींनी लोकांनी यांची वेबसाईट करायचं ठरवलं आहे. त्या वेबसाईटचं मुख्य पानाचं एक औपचारिक उद्घाटन सदानंद मोरेंच्या हस्ते आधी होणार आहे. सर्वप्रथम मी डॉक्टर सदानंद मोरेंबरोबर आणखी जे तिघे जण बसलेले आहेत त्यांचा परिचय करून देतो. माझ्या डाव्या बाजूला प्रथम आहेत त्यांचं नाव श्री भालचंद्र घडत. ते मुंबईच्या केशवजी नाक्याच्या जाहीर गणेशोत्सवाचे अध्यक्ष आहेत. पार्लेकर आपल्याला सर्वांना सुपरिचित आहेत. श्री चॅरिटेबल ट्रस्टचे ट्रस्टी आहेत आणि तिसरी यजमान संस्था उत्कर्ष मंडळ यांचे कार्याध्यक्ष अलकाताई गोडबोले. मी प्रथमतः अलकाताई गोडबोले यांना विनंती करतो की पुष्पगुच्छ देऊन त्यांनी डॉक्टर सदानंद मोरे यांचं स्वागत करावं. डॉक्टर सदानंद मोरे आपल्याकडे आज लोकमान्य आणि महात्मा या विषयावर व्याख्यान द्यायला आले. श्री सार्वजनिक गणेशोत्सव संस्थेमध्ये दरवर्षीच्या गणपतीच्या प्रतिमेचं गणपतीच्या ज्या मूर्तीची पूजा होते त्याची एक प्रतिमा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर भालचंद्र घडत प्रेमाची भेट म्हणून डॉक्टर सदानंद मोरेंना आदर देतील त्याचं त्यांनी कृपया स्वीकार करावा. बीजा www.lokmanyatilak.org या वेबसाईट संबंधी उल्लेख केला. त्याच्या मुख्य पानाचं अनावरण आता होणार आहे. तत्पूर्वी या वेबसाईट करण्यामागची आमची भूमिका आणि करणारी मंडळी कोण आहे आणि पुढे त्याची वाटचाल कशी होणार आहे, कारण हे खरं तर अगदी सुरुवात आहे. बाकी या सगळ्या तपशील श्री चॅरिटेबल ट्रस्टचे आणि या कल्पनेचे मुख्य सूत्रधार श्रीनिवास गोपटे आपल्याला आता देतील. श्रीनिवास गोपटे. नमस्कार. आताच विकास पारांजपे म्हणाले की आम्ही काही टिळक प्रेमी एकत्र आलो, कारण टिळकांचा आणि आमचा परिचय तसा टिळक जरी हयात नसले तरी त्यांच्या कार्याने आणि आमचा सतत परिचय होत होता. आमचा जन्म गिरगावातला, त्यामुळे केशवजी नाईक शाळेतला जन्म, लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला पहिला गणेशोत्सव म्हणून जो माननी कर मिरवला जातो, त्या गणेशोत्सवात विद्यार्थी दशेमध्ये अनेक कार्यक्रमात अनेक उपक्रमामध्ये सहभागी झालेलो. नंतर 1974 ते 2004 30 वर्ष सक्रिय त्या उत्सवात आम्ही भागीदारी होतो मी, आणि त्यामुळे लोकमान्य ह्या विषयाशी जवळीक होती. नंतर योगायोगाने 1997 साली पालेटिळक विद्यालय असोसिएशन या संस्थेमध्ये पदाधिकारी व्हायचा मान मला मिळाला आणि 2011 वर्ष पालेटिळक विद्यालय म्हणजे टिळकांनी एक सुरू केलेली म्हणजे टिळकांच्या प्रेरणेने सुरू झालेली आणि नंतर टिळकांचं नाव घेऊन कार्यरत करणाऱ्या दोन संस्थांचे माझा घनिष्ठ संबंध आला आणि त्यानिमित्ताने ही वेबसाईट करावी असं मनात आलं. याच्यामागे आणखीन पण काही कारणं आहेत. एक म्हणजे 1 ऑगस्टला एक बोरिवलीला शाळेमध्ये भाषण करण्याचा योग आला होता. तिथे मी मुलांना विचारलं की लोकमान्य टिळकांचा जन्म कुठे झाला माहिती आहे का, पटकन नाव आलं चिखली. आणि मग विचारलं की म्हटलं तुम्ही पक्का चित्रपट बघितलात का, तर म्हणे हो म्हणे बघितलं. मग म्हटलं ताना पाटेकरचं गाणं आठवतं का तुम्हाला, सांग चिखलू चिखली गावात घडले काय, तर म्हणे हो ते माहिती ना ते चिखली गावात काय घडले तो सांगतो लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म. म्हणजे एवढी साध्या गोष्टी जर लोकमान्य टिळकांच्या लोकांना माहीत नाहीत तर मग लखनौ करार वगैरे ह्या गोष्टी तर आपण बाजूलाच ठेवूया, त्याविषयी न बोललेलंच बरं. नंतर आत्ता कुमार केतकर इथे बसलेले आहेत, त्यांचा एक किस्सा आत्ता आमचा बोलताना विषय निघाला होता की आजच्या तरुण पिढीला त्यांच्या भाषेत सांगितलं पाहिजे. विनोद सातपुते पण आमच्या इथे बसलेले आहेत, त्यांच्याकडे कुमार केतकर आणि आम्ही असे गप्पा मारत असताना तरुण पिढीला आता माहिती नाहीत गोष्टी माहीत नाहीत, तेवढ्यात
विनोद चप्पूनेंचा मुलगा घरात आला आणि केतकरांनी त्यांना प्रश्न विचारला, अरे आगरकर माहितीत का तुला? तुला हो माहितीत ना, सॉलिड फास्ट बॉलिंग टाकतात. कारण त्याला आता जो आगरकर बॉलिंग टाकणार आहे तोच त्याला माहिती होता. त्याला गोपाळ गणेश आगरकर किंवा वेग अशीम नावं माहिती असणं शक्यच नाही. तर ह्या गोष्टी कुठेतरी मनात होत्या. लोकमान्य व्याख्यानमालेच्या निमित्ताने अनेकांशी संबंध आला. मिलिंद गाडगेळांना मी एका व्याख्यानासाठी घेऊन जात होतो आणि अंधेरीवरनं गिरगावपर्यंत जाईस्तपर्यंत सेंटर हॉटेलच्या इथे लोकमान्य टिळक आणि त्यांची अर्थविषयक मतं, साधारण 90-92 काळ होता तो, तर त्यावेळी जागतिकचं ग्याट करार वगैरे चाललेलं होतं. गाडगीळ मायाशी बोलत होते, मिलिंद गाडगीळ मायाशी बोलत होते. त्यांनी जे सेंटरला बोलायला सुरुवात केलं की आत्ता जे मनमोहन सिंग आणि हे करतात ते 100 वर्षापूर्वी लोकमान्यांनी कसं सांगितलेलं आहे आणि ते जवळजवळ सिद्धिविनायकपर्यंत ते बोलत होते आणि मी नुसतं ड्रायव्हिंग करताना ऐकत होतो. म्हणजे अर्थविषयक मतं. आता आमचं वेबसाईट उद्घाटन झाल्यानंतर अनेक आणि मला मुद्दे मांडायचे आहेत ते मी मांडतो, पण त्यामुळे लोकमान्य हे लोकांपर्यंत पोचले पाहिजेत, त्यांचे विविध पैलू पोचले पाहिजेत. मग कसे पोचले पाहिजेत? तर मग आता मी परवा असंच म्हणजे किस्सा झाला, मी ऑफिसमध्ये गेलो त्या दिवशी 22 जून होता. मी म्हटलं अरे वा आज 22 जून का? माझे सगळ्या आर्टिकल मी विचारलं काय आज 22 जून? तर आश्चर्य वाटलं, म्हटलं मला माहित नाही, काहीतरी ऐतिहासिक संबंध आहे, बघा तुम्ही 22 जून काय आहे. एकीने लगेच कॉम्प्युटर लावला, गुगल सर्च केलं, हा एक चित्रपट आहे म्हणे 22 जून काहीतरी. त्यावेळेला लक्षात आलं की आजच्या पिढीला हे गुगलवरती जातात आणि सर्च करतात. तर मग आपण जर लोकमान्य टिळकांना लोकांपर्यंत पोचवायचं असेल तर वेबसाईट करायला पाहिजे. आणि मग त्यानिमित्ताने विविध चर्चा सुरू झाल्या, मार्गदर्शन सुरू झालं आणि मग माझ्याबरोबर माझे इतर सहकारी पण पुढे यायचं ठरवलं. त्यांचा पण मी थोडक्यात परिचय करून देतो. आमच्याबरोबर ह्या वेबसाईटमध्ये श्री विनायक रामकृष्ण जोशी आहेत, टिळकांचे अत्यंत भक्त आहेत, अभ्यासू आहेत, टिळकांवरती त्याने अनेक व्याख्यानं दिलेली आहेत, लेख त्यांचे महाराष्ट्र टाइम्ससारख्या वर्तमानपत्रातनं सुद्धा प्रसिद्ध झालेले आहेत. दुसरे आहेत आमचे विजय जोशी, जे व्यवसायाने इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहेत, बाबा परमाणू संशोधन केंद्रात वैज्ञानिक अधिकारी आहे म्हणून तयार झाले. टिळकांविषयी आदर आणि त्यांच्या कर्तृत्वाची तरुण पिढीला योग्य ओळख व्हावी अशी तळमळ त्यांच्याकडे आहे, त्यामुळे ते पण आम्हाला साथ देत आहेत. दुसरे आहेत आमचे विकास परांजपे, जे आता सूत्रसंचालन करत आहेत, ज्योत्सना प्रकाशनचे भागीदार, व्यवसायाने प्रकाशक, आणि त्यांचा सुद्धा लोकमान्यांचा व्यासंग भरपूर दांडगा आहे. आणखीन एक तरुण आहे, ते सोहम ठाकूर देसाई, व्यवसायाने कॉम्प्युटर इंजिनियर आहे, टिळकांविषयी अपार आदर व त्यांच्या चरित्राचा तो सध्या अभ्यास करतोय. हे असे आमच्या बरोबर आहेत, म्हणजे विनायक जोशी 70+, टिळक जोशी विजय जोशी 60+, मी 50+, विकास परांजपे 50-, आणि सोहम ठाकूर देसाई 20+, अशा सगळ्या पिढीचे रिप्रेझेंटेटिव्ह करणारे आमच्या बरोबर आहेत. या व्यतिरिक्त इथे कुमार केतकर बसलेले आहेत, आज ते आवर्जून या कार्यक्रमाला इथे उपस्थित आहेत. सारंग दर्शने आहेत, अनेक मान्यवर मंडळी आहेत, डॉक्टर दांडेकर आहेत, अनेक आणखीन सुद्धा असतील इथे, मी वेळेच्या मर्यादा लक्षात घेता सगळ्यांचा उल्लेख करत नाही. ही सगळ्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभणार आहे आणि आम्हाला खात्री आहे, तर आम्हाला आम्ही ह्याच्या पुढे सुद्धा आपल्याशी जरूर संपर्क साधू. आता पुढचा मुद्दा असतो की केव्हा करताय. 2 वर्षापूर्वी कुमार केतकरांच्या हस्ते या वेबसाईटचं उद्घाटन होणार होतं, काही अनवादाने आणि काही दुर्दैवाने तो कार्यक्रम रद्द करायला लागला होता. नंतर 2 वर्षात काही त्याच्या फार प्रगती झाली नाही. आज सुद्धा आपण त्याच्या फक्त पहिल्या पानाचंच उद्घाटन करतोय. आज वेबसाईटमध्ये काय आहे हे सांगण्यापेक्षा काय नाही मला सांगणं सोपं आहे. मी हे आदर म्हणतोय, म्हणजे नाईलाजाने म्हणतोय असं, पण आज ही सुरुवात आहे. आणि 1 ऑगस्ट 2020 ही जेव्हा लोकमान्य टिळकांची 100वी पुण्यतिथी असेल त्या दिवशी मी आज तुम्हाला सर्वांना खात्री देतो की ही वेबसाईट पूर्णत्वाला गेलेली असेल. कारण ही वेबसाईट नुसती मराठीमध्ये न करता ती मराठीमध्ये असेल, इंग्रजीमध्ये असेल, जर्मनमध्ये असेल आणि फ्रेंचमध्ये असेल. कारण आम्ही जेव्हा कुमार केतकरांकडे गेलो होतो तेव्हा पहिलं पान दाखवलं त्यांना, तेव्हा कुमार केतकर म्हणाले की परत तुम्ही मुंबई आणि महाराष्ट्र आणि भारतापुढेच लोकमान्य टिळकांना रिस्ट्रिक्ट करणार आहात. जर तुम्हाला जायचं असेल, जर आंतरराष्ट्रीय स्तरावर जायचं असेल, तर तुम्हाला वेगवेगळ्या व्यक्तींशी कंपॅरिझन करून तुम्हाला वेबसाईटचं इनॉग्रेशन करायला लागेल. तो त्यांचा मुद्दा आम्ही विचारात घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आम्ही जरूर त्यांचं मार्गदर्शन घेऊन विचार करू आणि पुढे पावलं टाकू. तर 1 ऑगस्ट 2020 ही पूर्णत्वाला जायची तारीख असेल. आज आम्ही सुरुवात केली आहे,
मी म्हटल्याप्रमाणे आज वेबसाईट मध्ये काही नाही पण काय असणार आहे याची कल्पना दिलेली आहे. मी नंतर वेबसाईटचं उद्घाटन झाल्यावर त्याच्यावर 2 मिनिटं सांगेन. तर लोकांकडून काय अपेक्षा आहेत, तर या वेबसाईटचा सर एकट्या श्री चॅरिटेबल ट्रस्ट, एकट्या विनायक जोशींचं, एकट्या विजय जोशींचं, एकट्या सार्वजनिक गणेश संस्थेचं हे काम नाही. कारण त्यांचं व्यक्तिमत्व आणि हे एवढं अफाट आहे, म्हणजे एक एक पैलू आपण नंतर बोलू त्याच्यावरती, एक एक पैलू एवढा मोठा आहे की त्या विषयावर काम करायचं म्हटलं तर 6 वर्षसुद्धा कदाचित कमी पडतील, आणि 4 भाषांमध्ये करायचं असेल तर नक्कीच कमी पडतील. एका गीता रहस्याचं 19 भाषांमध्ये ट्रान्सलेशन झालेलं आहे, पण जर्मन आणि फ्रेंच भाषेमध्ये अजून ट्रान्सलेशन झालेलं नाही. आज आपल्याला ते करायचं आपल्या डोळ्यापुढे आहे. याच्याकरता आता कंपन्या पुढे येतात. CSR कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हा एक नवीन आता कन्सेप्ट आहे की इन्कम टॅक्स ॲक्टप्रमाणे त्यांना खर्च करणं, त्यांच्या उत्पन्नाचा काही खर्च भाग खर्च करणं हे आवश्यक आहे. तर उद्या एखादा आपण जर्मन कंपनी किंवा फ्रेंच कंपनीला गेलो आणि हे जर आपण त्यांना पटवून देऊ शकलो तर कदाचित त्यांच्या CSR ॲक्टिव्हिटीमधनं पण हे घेता येईल. राष्ट्रीय शिक्षण, एखाद्या शैक्षणिक संस्थेने समजा जबाबदारी घेतली की लोकमान्य टिळकांचं राष्ट्रीय शिक्षण हा जो प्रकरण आहे हे सगळं आम्ही हाताळतो. त्याच्यामध्ये कसं आहे की ते नंतर फक्त लिंक करायचं आहे, त्याच्यामध्ये आपली त्यांच्याशी इंटरॅक्शन, फक्त काय टाकताय, कसं टाकताय, काय काय विषय कव्हर करताय हे कर, अशा एकही आहेत. पत्रकारिता हा विषय आहे. केतकर साहेबांनी समजा पत्रकारिता हा विषय जर मनावर घ्यायचा म्हटला, सारंगदर्शने पण आहे, तर पत्रकारिता हा विषय आपण घेऊन नंतर तो लिंक करू शकतो. तर अशा रीतीने लोकांचा सहभाग. आज मी मगाशी चर्चा चालली होती, गांधीजींची साईट एवढी प्रचंड आहे की सगळं गांधीजींचं मोरे सांगत होते की प्रत्येक पान अँड पान गांधीजींचं लिहिलेलं आज वेबसाईटवर अवेलेबल आहे, पण आपल्या अनफॉर्च्युनेटली टिळकांचं नाही आहे. आज तुम्ही लोकमान्य टिळक .org टाईप करा, लोकमान्य टिळकचं वेब गुगलवर सर्च करा, आज तुम्हाला लोकमान्य टिळक हॉस्पिटल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस या 2 साईट येतात. आता माणसाला जीवनाला या 2 साईट आवश्यकता आहेत, पण त्याचं जीवन समृद्ध करायचं असेल तर लोकमान्य टिळक .org आणि त्यांचं तत्त्वज्ञान हे पण येणं आवश्यक आहे. आणि तो प्रयत्न आपण करणार आहोत की जेव्हा कोणी लोकमान्य टिळक सर्च करेल तेव्हा लोकमान्य टिळक .org लोकमान्यांचा जीवनपट तिथे आपल्याला दिसेल. एवढं बोलतो आणि पुढील सूत्र मी विकास परांजपे यांच्याकडे सुपूर्त करतो. कारण तो कोकणात त्यात मी त्यांना सांगितलं माझा परिचय 40+ सांगा, 50-50 सांगितलं असो. एक कार्यक्रम आता महत्त्वाचा छोटासा करायचा आहे. मी डॉक्टर सदानंद मोरे यांना असं विनंती करतो की ते जे मुख्य पान आम्ही केलेलं आहे त्याचं एक अनावरण छोटीशी एक त्याची एक झलक आणली आहे वेबसाईटची मुख्य पानाची, तर त्यांनी त्याचं अनावरण करा. त्याच्यानंतर श्रीनिवास गुप्ते ती वाचून दाखवतील आणि मग आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळण्यापूर्वी उत्कर्ष मंडळाच्या कार्याध्यक्ष अर्कते गुडबोले 2 शब्द बोलणार आहेत. डॉक्टर सदानंद मोरे.